दिंडोरी शहरातील पालखेड रस्त्यावरील दुकानांना पहाटे 3:15 सुमारास लागलेल्या आगीत 6 दुकाने जळून खाक झाली। आगीची माहिती कळताच ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। नाशिक इथूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं। अग्निशमन दलाचे बंब आल्यानंतर ही आग आटोक्यात आली। या आगीमध्ये व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीवर हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान झाल्यानं व्यापारी हतबल झाले आहेत। पुन्हा व्यवसाय उभा करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असून व्यापाऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी दिंडोरी व्यापारी संघटनेच्या वतीनं नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे। व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश देशमुख यांनी या मदतीची घोषणा केली। पहाटे 3:15-3:30 दरम्यान जुन्या म्हणजे पालखेड रोडच्या व्यापारी संकुलामध्ये 5 ते 7 टपऱ्यांना आग लागली। त्याच्यामध्ये लाखोचं नुकसान टपरीधारकांचं झालं। व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही त्या लोकांना खूप मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु किंवा लोकांनी स्थानिक लोकांनी खूप मदत केली, परंतु ती काय आग विझवली गेली नाही। त्याच्यामध्ये त्या लोकांचं आर्थिक हानी फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। भविष्यामध्ये अशी आर्थिक हानी होऊ नये आणि अशा पद्धतीने आग आटोक्यात द्यावं तर मी नगरपंचायत यांना व्यापाऱ्यांच्या वतीने तसंच ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर अग्निशामक दलाची गाडी ही लवकरात लवकर विकत घेतली गेली पाहिजे, जेणेकरून आत्तापर्यंत 7-8 वेळेस असे दिंडोरीमध्ये अनेक घटना घडल्या। प्रत्येक वेळेस असंच होतं, घटना घडल्यानंतर जो तो म्हणतो की अग्निशामक दलाची गाडी घ्यायला पाहिजे, परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही। परंतु अशी घटना भविष्यामध्ये होऊ नये यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो नगरपंचायतीला का त्यांनी पटकन निर्णय घ्यावा। त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेच्या मार्फत मी माझ्या व्यापारी बांधवांना व्यापाऱ्यांच्या संघटनेने जे काही आता निधी गोळा केलेला आहे तर प्रत्येकी 10,000 रुपये देण्याचं प्रत्येका गाळेधारकांना आम्ही आर्थिक मदत करणार आहे। लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। आगीची परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी दिंडोरी नगरपंचायतीनं अग्निशमन दलाची गाडी घ्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली। संदीप गुंजाळ, दिशानूर, दिंडोरी।